गोलबॉल होतो. विशाल आणि पांडा हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. झिगलर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न सोडून दिला. चांगला प्रयत्न बॉलर कडून. अशाल्बू नजरेना बॉल सोडला तर परंतु कुठलाही निर्णय पंचांचा आला नाही, म्हणजे फेर डिलिव्हरी. चांगला बॉल, शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा पहा, ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न आता जास्त बाहेर टाकला. त्यामुळे पंच रुपेश सावंत सर सांगतात व्हाइट बॉल. व्हाइट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीनं तर टीमची धावसंख्या हे स्कोर बोर्ड ते 5. पहिले षटक प्रगतीपथावर असताना फुलटोस आणि चांगला फटका. लिफ्टिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इलिव्हेशन कमी. तिथे झेल होता, झेल सोडला. नाऊ कॉर्नर रिजनच्या फिल्डर कडून झाली चूक आणि झेल सोडल्यानंतर 2 धावा ते मिळाल्या विशालला. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते 7. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकातले 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. हा जास्त बाहेर टाकलाय, पंच वाईट घोषित करतायत. परंतु विकेट किपरने लाईन मिस केली, त्यामुळे आणखीन एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. मी पंच सांगतील तेच वाईट प्लस 1. तसे 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होते आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्ड होती 9. पांड्याला हुक केला बॉल गॅप मध्ये. 2 शतरक्षकांना बीट करून बॉल सीमारेषा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला पांड्याच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने त्यांची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 13-13. सवकलीच पहिले षटक आणि पहिल्या षटकातला हा 5वा बॉल आय थिंक होता. शेवटचा बॉल शिल्लक. एकदा हुक करण्याचा प्रयत्न बॅटच्या उलट्या दिशेला लागलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचला नाहीये आणि इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुद्धा केलाय. रनआउटची संधी. चांगलं कलेक्शन इथे पांडाला दाबा लागेल. कुठलीही घाय घेण्याची गरज नव्हती, परंतु पांडानं ती रिक्स घेतली, जोखीम घेतली, परंतु तो पोचू शकला नाहीये तिथे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. आणि ते रन आउटच्या रूपानं आता पांडाची विकेट पडली, पांडाची विकेट गमवली सबादे टीमनं. आणि पहिला धक्का सबादे टीमला लागलाय. पांडा आउट. अशा पद्धतीनं पहिले षटक येथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना सबादे टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 14 धावा. आजच्या या स्पर्धेतला 4था सामना आपण पाहतोय. चला बॅट्समनचं नाव सांगा. एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये सबादे टीम. वीरनुमन सबादे विरुद्ध श्री गणेश लिबन गणेशवाडी. सबीरनं गोलंदाज आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. केडी कृष्णा देसाई. यंदाचा हंगाम कृष्णा देसाई साठी चांगला राहिलाय. पहिलाच बॉल अगदी गोडलेन स्पॉट, शॉर्ट ऑफ लेंथ होता बॉल. पडल्यानंतर पहा बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बड बॉल आलाय. चांगली गोलंदाजी कृष्णाची. केडी षटक क्रमांक 2 टाकत असताना पहिला बॉल डॉट केलाय. चला बॅटरचं नाव समजेल तर बरं होईल. सबादे टीम. पुन्हा एकदा ऑस्टनच्या बाहेर. पंच शिवा वैती सर सांगतायत व्हाइट बॉल. शिवराम वैती, नवघर मुलुंड आणि रुपेश सावंत भांडुपचे पंच आहेत. सगळी स्पार्क गती काढली होती. बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटची आतलीकडे घेतल्यानंतर बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे थर्डमॅनचा शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतायत फलंदाजाला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 17 धावा. 17-1,
सध्या परिस्थिती आहे. बॅटिंग करणाऱ्या सबादे टीमची षटक क्रमांक दुसरं सुरू आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, त्यावेळेस पाच गती कमी काढली, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये, प्रॉपर टायमिंग नाहीये, तरी सुद्धा एक डाव, इथे बॅकअप नाहीये, कव्हर्स नाहीये, डायरेक्ट हिट केलाय, ओव्हर थ्रो झालेली आहे, त्यामुळे तीन धाबा चौथ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, तसं होणार नाहीये. तीन धावा बाईकच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत. चांगली गोलंदाजी केली होती कृष्णानं, परंतु इथे विकेट किपर जी साथ लाभत नाहीये. बाईकच्या स्वरूपामध्ये तीन धाबा आणि या तीन रनच्या मदतीनं त्यांची धावसंख्या हे स्कोअर बरोबर होती 20-20. हो, अकूट टप्प्याचा बॉल, फुलचा फटका, पॉवरफुल हिट आणि बॉलला पाठवलाय विशालनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. माफ करा, विशाल नाहीये, त्याचं नाव आम्हाला समजत नाहीये. सोबत तुषार, तुषारच्या बॅट मधून एक षटकार येतो, बॉल द्या बॉल. आणि या षटकाराच्या मदतीनं ती टीमची धावसंख्या हे स्कोर बोर्ड होते 26. अकूट टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकवर बॅकफुटला जाऊन हा फटका केला तुषारनं. चांगलं टायमिंग होतं तुषारनं, तिथे ओव्हर पेच, चांगला ड्राईव्ह कॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करून पुन्हा एकदा बॉल चाललाय वायडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा चौकार, षटकार मारल्यानंतर मात्र आता चौकार ठोकला तुषारनं. चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये आणि या चौकाऱ्याच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 3-0. 30 धावा, षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. केडीवरती आता आक्रमण तुषारनं, इन काउंटर अटॅक कृष्णा देसाई या गोलंदाजावर केलाय. पुन्हा स्टेप आउट, वा काय फटका खेळलाय, टायमिंग बेमिसाल आणि बॉलला उडवलाय, वावरात पाठवला बॉल, बॉल सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क षटकार. काय फटका खेळलाय, प्रॉपर हिट षटक्यामध्ये आखे बजून आणि रन मिळते अर्धा डझन अशा पद्धतीनं दोन षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली, एक गडी बाद 36. टॉस जिंकल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सबादे टीमनं. श्री गणेश इलेवन गणेशवाड या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना आणि त्यामुळे दोन षटक मैदानामध्ये संपलेत. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये कृष्णा देसाईच्या विरोधामध्ये 22 रन खर्च झालेले आहेत. दोन षटक संपलेत, टीमची धावसंख्या 36. आता ओव्हर नंबर 3 म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती आता स्वप्नील आलाय. स्वप्नीलला आता करामत करावी लागेल, तो धावांचा फ्लो आहे तो थांबवाच लागेल, कारण धावा अशा वाढल्या तर मात्र सेकंड इनिंग मध्ये भरपूर अडचणी वाढतील, त्रास होईल आणि मोठा टार्गेट सेट होईल आपल्या टीम समोर. त्यामुळे चांगली कामगिरी या ओव्हर मध्ये कमबॅक करावं लागेल स्वप्नीलला. पहिलाच बॉल बिगिट, क्षेत्ररक्षकाकडे आणील, आता कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न, नो बॉल आणि त्याच्यावरती चौका ठोकलाय गोलंदाज विशालनं. नो बॉल प्लस 4 म्हणजे 5 धावा तिथे ऍड होतील आणि या 5 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. पहिला बॉल नो बॉल घोषित केलेला आहे. आणखी एक बिग हिट, वा हा फुल्लातून फटका ऑन दी अप, बॅटच्या जरी पॉइंटला लागला असला तरी त्याच्या मनगडाच्या जोरावरती हा बॉल फेकून दिला विशालनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मायटी
षटकार येतोय विशालच्या बॅटमधून, आग लावतोय मैदानामध्ये। त्यामुळेच की काय सभादे टीमने टॉस इथे जिंकला आणि लगेचच निर्णय घेतला की आम्ही फलंदाजी करू। धाबा झाले आहेत या स्पर्धेतला आतापर्यंत उच्चांक स्कोर गाठलाय 47 धाबा झालेत, अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक। इथे कुठलाही गोलंदाज असरदार ठरला नाहीये, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 14, दुसऱ्या ओव्हर मध्ये केडीच्या विरोधामध्ये 22 आणि या स्वप्नीलच्या विरोधामध्ये पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय, कारण त्या अगोदरचा बॉल त्यानं नो बॉल टाकला होता त्याच्यावरती चौकार। म्हणजे फक्त एक बॉल वरती 11 धाबा खर्च केलेले आहेत। तसंच म्हणावं लागेल या ओव्हरचं जर पृथक्करण सांगायचं झालं तर सध्या तर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे भारे होऊ लागलेले आहेत नवी मुंबई क्रिकेटच्या पटलावरती। 2 हप्त्यापूर्वीच या क्रिकेटला या हंगामाला प्रारंभ झाला आणि मागच्याच हप्त्यामध्ये जी स्पर्धा रंगली ती स्पर्धा मात्र ज्याच्या आयोजनाखाली ही स्पर्धा रंगते ते भैरवनाथ स्पोर्ट्स खेळगाव या टीमने जिंकली। सीझन मधली ही तिसरी स्पर्धा तुम्ही अनुभवताय, श्री भैरवनाथ स्पोर्ट्स खेळगाव आयोजित आणि SB ग्रुप संलग्न श्री भैरवनाथ चषक 2024 हे पर्व तुम्ही पाहताय। गोलंदाज तयार स्वप्नील पुन्हा एकदा विशालसाठी बिगेट करण्याचा प्रयत्न ऑन द्रॉप केलाय, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग करतोय त्यामुळे 2 धावा पुन्हा एकदा विशालला मिळतात आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होती 49 49 धावा। अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे सहभागी टीम। आज मित्रांनो T20 वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलिया टीमला नमवलं, पराभूत केलं आणि क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट मध्ये इथे रनआउटची संधी आहे परंतु कलेक्शन स्वप्नीलचं खराब। आज कुठलाही गेम मात्र श्री गणेश इलेव्हन गणेश वडिया टीमच्या बाजूने राहिला नाहीये। अनेक विकेट किपर मधून चूक झाली, फिल्डर कडून चूक झाली, तिथे ओव्हरथ्रो झाले, तिथे धावा आल्या, झेल सोडले तिथे धावा आल्या आणि काही गोलंदाजांना नोबल व्हाईट टाकले तिथे धावा आल्या। म्हणजे आज दिवस नाहीये तसंच म्हणावं लागेल। यावेळेस पहा टिपिकल विराट कोहली स्टायलिस्ट होता, जसं विराट कोहलीनं पाकिस्तानच्या विरुद्धमध्ये असा फटका मारला होता, हे फटके मारणं कठीण असतं क्रिकेटमध्ये, तरी तो फटका मारलाय बॅकफुटला जात असताना ऑन दी अप अगदी लॉंग अपच्या भरून हा फटका केलाय। सीमारेषा पलीकडे सारंग षटकार, टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 57। आज विशाल रडलाय, विशाल अगदी विजेसारखा कडकडतोय, जगांचा गडगडाट करतोय मैदानामध्ये, कारण धावांचा पाऊस पडतोय विशाल। जरी पाऊस आकाशामध्ये दामलाय परंतु धावांचा पाऊस मात्र पाडला जातोय विशाल कडून अफलातून बॅटिंग। विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, दूरवरून चित्ररक्षक येणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केलाय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट हे दोन्ही बॅटर करून आपल्याला पाहायला मिळाली। 2 रन मिळतील विशालला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 59 धावा। दुसऱ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी राहिली होती, कारण पहिला गडी लवकर बाद झाला होता पांडा आय थिंक 4 धावा असताना बाद झाला होता। चांगली गोलंदाजी, आता ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केला बॅटची कडा पुर, तरी सुद्धा 2 धावा इथे मिळता येईल विशालला, कारण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु गरज नाहीये विकेट टाकण्याची। तिसरी धाव घेताना फलंदाज तुषार इथे बाद होत होते अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि सभादे टीमनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली 2 गडी बाद 61 धावा बनवलेले आहेत आणि 62 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे श्री गणेश इलेव्हन गणेश वडिया टीमच्या समोर 62 to win। या ओव्हर मध्ये स्वप्नीलनं 20 धावा खर्च केलेले आहेत। चला टॉस द्यायचा, मोरिया स्पोर्ट्स सिल्केवाडी आणि SD11 गणेशवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावरती यायचं आहे टॉस साठी।
मुरियस वुड्स सिल्की बॉडी आणि एसडी इलेव्हन गणेश बॉडी. सुजित कोत आपण टॉससाठी या. आज आय थिंक सचिन देसाई नाही आहेत, तरी सुद्धा मैदानामध्ये हा संघ खेळताना दिसेल. एसडी इलेव्हन गणेशवाडी आजच्या दिवसातला हा पाचव्या क्रमांकाचा सामना असेल. स्पोर्ट्स सिल्की बॉडी आणि एसडी इलेव्हन गणेशवाडी. चला हिनोगले काका आमचे आहेत, त्यांच्याही शुभ असते आम्ही टॉस करणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन या समोर. मुरिया स्पोर्ट्स शिल्केबाडी विरुद्ध एसडी इलेव्हन गणेशवाडी, हे दोन टीमच्या दरम्यान आमचे हिनोगले काका, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. चला इथे टॉस जिंकलाय सुजित. कोणी टॉस जिंकला तुम्ही? चला इथे एसडी इलेव्हन गणेशवाडी या टीमने टॉस जिंकलाय आणि लगेच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला जाऊया. 62 रनचं एक भलं मोठं टार्गेट इथे सेट केलंय सौभाग्य टीमनं गणेशवाडी या टीमच्या विरोधामध्ये. आणि गणेशवाडी श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी टीमची सलामीच्या जोडी या 62 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सार्थक आणि त्याच्या जोडीला केडी कृष्णा देसाई, टेनिस क्रिकेटला एक नामांकित खेळाडू, एक लेजंड खेळाडू मैदानामध्ये. पहिलं षटक टाकण्यासाठी सुधीर बांदे करायलाय गोलंदाजी मार्क वरती. 62 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. मुलं मोठं टार्गेट 18 बॉल 62 करायचे आहेत. म्हणजे षटकार चौकारांची आतषबाजीच करावी लागेल या मॅच मध्ये. सुधीर बांदेकर चा पहिला बॉल आणि स्ट्रायकिंग ला फलंदाज आहे सार्थक. राऊंड द विकेट ने बॉलर बॅक राहू चांगलं फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे सुधीर बांदेकर कडून. बॉलला स्टॉप केलाय हे महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये, कारण फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं कठीण असतं ज्यावेळेस तुम्ही बॉल रिलीज करता, खास करून राईट आर्म राऊंड द विकेट ने. त्यावेळेस मात्र तुमचा जो बॉल रिलीज करत असताना समोरच्या दिशेने बॅट ट्रान्सफर होत असत आणि त्या अवस्थेमध्ये रिटर्न कॅच घेणं हे थोडस कठीण असत, परंतु बॉलला स्टॉप केला हे महत्वाचं आहे. सिंगल कम्प्लीट झाली सार्थकच्या बॅट मधून, सार्थक ऑफ द मार्क सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि संघाचा श्री गणेश तिथे होत असताना टीमच्या धावसंख्येला तर सुरुवात झालेली आहे. 62 रन करायचे आहेत या मॅच मध्ये. वीस पूर्णांक 66 सरासरीनं धावा काढायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज तयार सुधीर. त्यावेळेस बा खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये चेंडू पर्यंत, त्याच्या पुण्यामध्ये बॉल फोडला तर त्याची खराब फिल्डिंग. आणि तिथे पहा जिथे एकच धाव होते तिथे तीन धावा खोलून काढलेले आहेत केडी आणि सार्थकनं. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट, तीन धावा मिळतात केडीला, केडीनं आपलं खातं उघडलं तीन रननं आणि या तीन रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड वरती 4 रन. लक्ष आहे 62 धावांचं, म्हणजे 20 या सरासरीनं धावांचा पाठलाग इथे करायचा आहे श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी या टीमला. आणखी बॅटची कडा
स्कोर अब विकेट क्षेत्ररक्षक नहीं है, क्षेत्ररक्षक डीप मधून येते चेंडू पर्यंत, तोपर्यंत दोन धावा तिथे पूर्ण केलेले आहेत सार्थकनं, आणि या दोन रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बरोबर 36. आणि आमचे मित्र तात्या यांचे वडील यांचं आगमन झालेलं आहे. यावेळेस बा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका अगदी स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल, आणि त्याला उडवलाय लॉंगॉनच्या वरून सार्थकनं बॉल सीमारेच्या पलीकडे, षटकार. त्यांचे वडील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी या भैरवनाथ चषक 2024 या रबर बॉल स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बॅकफुटला जात असताना खेळला तो होता ऑन साइड ला, परंतु बॉल गेल्या कवचला, तिथे विकेट किपर स्वतः धावतोय. एकच धाव मिळेल सार्थकला, आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वरती आहे 13. फास्ट बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 13-62 करायची आहे ते मॅच मध्ये. म्हणजे इथून आता गिअर शिफ्ट करावा लागेल कृष्णा देसाईला, तर लक्ष मोठ आहे. ओहो चांगला फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, तिथे झेल घेण्याचा प्रयत्न होता, सिलिमेशन कमी प्राप्त झालं होतं या फटक्याला, संधी होती परंतु ती संधी गमावली, आणि झेल सोडल्यानंतर हॉल मिडविकेट सीमारेषा बाहेर, खेडीच्या बॅट मधून येतो हा नशिबाचा षटकार. आणि षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 19, म्हणजे आता 12 बॉल, आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 42 धावा, 42 धावा काढायचे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 19 भिनगडी बाद, आता 12 बॉल, 12 बॉल मध्ये आता 43 करायचे आहेत, म्हणजे 21.50 सरासरीनं आता धावा काढायचे आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 20.66 एव्हरेज होता, सरासरी होती, धावगती होती, परंतु आता ती धावगती पहिल्या ओव्हर मध्ये गाठू शकला नाहीये. आता 21.50 धावगतीने धावा काढायचे आहेत, म्हणजे 12 बॉल 43 धावा, आणि गोलंदाजी मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये विशाल याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना उडवला पॉइंट वरून, कोबर्स आणि पॉइंटच्या मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, सार्थकच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 23. ओहो आणखीन एक वा वा फटका हवेत खेळला, एलिव्हेशन कमी प्राप्त झाला असं वाटलं होतं की हा फटका बाहेर जाईल, परंतु हवेच्या विरोधामध्ये हा मारलेला फटका लॉंग ऑनला, अगदी शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली तुषारनं, आणि एक खूप चांगला झेल तिथे टिपत असताना सार्थक झेलबाद होतोय. पहिला धक्का श्री गणेश इलेवन गणेशवाडी या टीमला, सार्थक आउट होतोय. मागच्या स्पर्धेमध्ये सार्थकला बेस्ट फिल्डर ऑफ द अवॉर्ड मिळाला होता, परंतु सार्थक या मॅच सार्थ करू शकला नाहीये, हे टार्गेटला तो पोहोचू शकला नाहीये, मध्येच त्याने रणांगण सोडलेलं आहे. आणि गेल्या स्पर्धेतला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला होता श्री गणेश इलेवन गणेशवाडी. सगळेच पाहू केला डीप मध्ये फाईन लेगला प्रोटेक्शन आहे, त्यामुळे एक झाव मिळेल, कारण केडी स्ट्राईक वरती पाहिजे, केडीला जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. तर आता कंडिशन तशी झाली मॅचची, या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही 48.938 धावांची गरज आहे. येणारे बॉल आहेत 9 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी,
श्री गणेश ने पण गणेश वाड या टीमला फलंदाज तयार. हो, इथे पहा बॅटचा स्विंग जास्त वेगाने फिरलाय, बॉल थोडासा उशिरा आला, पण गती काढली होती, थोडीशी गती कमी केली होती, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. केडीला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, म्हणजेच काय तर डॉट बॉल. आता आठ बॉल, आठ बॉल मध्ये करायचे आहेत 37 धावा. आता लक्ष दूर चाललाय श्री गणेश इलेव्हन गणेशवाड या टीम पासून. आणखीन एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला ब्रश होतो बॉल, इथे सुद्धा धाव मिळणार नाहीये, इथे सुद्धा डॉट बॉल. सातत्यानं बीट केलं केडीला, कमबॅक केलं या ओव्हर मध्ये गोलंदाज विशाल. विशाल चांगली इनिंग खेळतोय, पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग चांगली केली, या इनिंग मध्ये गोलंदाजी चांगली करतोय, म्हणजे एक चांगला ऑलराऊंडर ची भूमिका ही या मॅच मध्ये अदा करतोय विशाल. आता 7 बॉल 38 धावांची आवश्यकता. हा बॉल थोडासा भरकटला, लाईन मिस करतोय, त्यामुळे पंच शिवराम मोहिती सर सांगतायत हा बॉल खराब आहे, पुन्हा टाकावा लागेल. व्हाइट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या हे स्कोर बढवते 25, म्हणजे 7 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. स्पर्धेचे टेलिकास्ट तुम्ही कमाताय GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट, सुशील पाटील अँड कंपनी या स्पर्धेला टेलिकास्ट करते, तुमचे मित्र आहेत. हो, बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका आणि बॉलला पाठवला तिथे डीप कव्हरला, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, तोपर्यंत 2 धावा मिळतील. सहा बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेटचे स्पर्धेतला नियम आहे, म्हणजे प्रत्येक बॉल वरती षटकारांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल चांगला यॉर्करचा वापर केलाय गोलंदाज तुषारनं. पहिला बॉल डॉट, म्हणजे आता 5 बॉल करायचे आहेत 35 धावा. आता विजयापासून दूर चाललाय, भरपूर दूर चाललाय श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आता नुकताच अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलिया टीमला पराभूत केलं T20 वर्ल्ड कप मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय. तिथे पहा ओव्हर थ्रोच्या रूपानं बॉल सीमारेषा पलीकडे, भाईच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळतील. आणि या 5 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती, म्हणजे आता 4 बॉल 4 बॉल मध्ये करायचे आहेत 30 धावा. 4 बॉल 30 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला आहे इसके सचिन, स्ट्राईकला आता खेळी जाईल कारण ओव्हर थ्रो झाली होती, 1 रन तर कंप्लीट झाले होते, त्यामुळे 4 रन आल्या ओव्हर थ्रोच्या, त्यामुळे स्ट्राईक वरती क्रेडिट. हो, इथे फिंगर्स रोल्स केले होते, पहा पडल्यानंतर आतमध्ये आणला बॉल तुषारनं. थोडीशी फ्लाइट दिली होती, गती काढली, पडल्यानंतर आतमध्ये इन स्विंगर झाला बॉल आणि इथे डॉट बॉल. लक्ष दृष्टीक्षेपात राहिलं नाहीये. आणखीन एक चांगली गोलंदाजी, चांगला बॉल टाकलाय, लॉंग स्टॉपला सिंगल मिळते आणि जबल जबल या मॅचची हवाच काढली निघालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण आता लक्ष राहिलंय 2 बॉल मध्ये 29. हा सामना जवळजवळ आता जिंकलाय
सबादे टीम पुन्हा चांगली गोलंदाजी तुषारची, कुठला खेळ रूम देत नाहीये फलंदाजाला। पाचीचे पाची बॉल तुम्ही जर इथे जर तुषारच्या गोलंदाजीचा जो शैली आहे त्याच्याकडे जर पाहिलं या चेंडूकडे, ते पाचीचे पाची बॉल ऑफसाइड डॉपसन वाईड वर्कर टाकले होते, कुठलाही रूम दिला नाहीये फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी। आता फुलटॉस तिथे सुद्धा विकेट मिळेल आणि ते झेल सोडला, हा सामना मात्र जिंकलाय 27 रन हा सामना जिंकलेला आहे टीम विरल वुमन स्पोर्ट सभादे टीम न। वेल प्लेड, अभिनंदन सभादे टीम आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन श्री गणेश लिबन गणेशवाडी। चला नेक्स्ट मॅच चा टॉस इथे झालाय आणि टॉस मात्र जिंकलेला आहे।